नमस्कार मित्रांनो आज की आपण एक नवीन गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीचं नाव आहे श्रावण बाळ श्रावण बाळ नावाचा एक मुलगा होता त्याचे आईवडील अंध होते आणि त्यांनी अनेक संकटांना तोंड देत श्रावणबाळाला वाढवले होते श्रावण बाळ लहानपणापासूनच आईवडिलांची खूप काळजी घ्यायचा त्यांचा आदर करायचा तो रोज सकाळी उठून आईवडिलांना आंघोळीसाठी पाणी आणत असे आईवडिलांसाठी जेवण तयार करत असे श्रावण बाळ आईवडिलांची खूप काळजी घ्यायचा त्याची आई देवाजवळ प्रार्थना करायची हे देवा श्रावणासारखा काळजी घेणारा मुलगा प्रत्येक आईवडिलांना मिळावा श्रावणाचे आईवडील देवाचे भक्त होते ते नित्यनेमाने देवाची पूजा करीत असत श्रावण त्यांना नियमित फुले आणून द्यायचा एके दिवशी श्रावण त्याच्या आईवडिलांसोबत बसला होता तेव्हा त्याचे आईवडील श्रावणबाळाला म्हणाले बेटा तू आमची प्रत्येक इच्छा पूर्ण करतोस आता आमची एकच इच्छा आहे आम्हाला मरणापूर्वी काशी यात्रेला जायचं आहे आम्हाला तीर्थयात्रेला घेऊन जाशील का आईवडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रावणबाळाने दोन मोठ्या टोपल्या आणल्या आन आणि कावड तयार केली मग श्रावणाने त्या कावडीमध्ये आपल्या आईवडिलांना बसवले आणि कावळ खांद्यावर घेऊन तो तीर्थयात्रेस निघाला श्रावण बाळ जातो का नि जातो काशीला श्रावण बाळ जातो का नि जातो काशीला आई बाप्पाची कावड खांद्याला निकावड खांद्याला आई बाप्पाची कावड खांद्याला नी कावड खांद्याला श्रावण बाळ जातो का शिलानी जातो काशीला जाता जाता जे काही दिसेल ते त्यांना तो सांगायचा सा। फिरता फिरता तो अयोध्येजवळ आला श्रावणाच्या आईवडिलांना खूप तहान लागली होती ते म्हणाले बाळा आम्हाला खूप तहान लागली आहे श्रावणाने आईवडिलांना झाडाखाली बसवले आणि जवळच नदी वाहत होती त्या ठिकाणी पाणी आणण्यासाठी गेला तुम्ही दोघे त्यांनी इथे थांबा मी तुम्हाला पाणी घेऊन येतो श्रावण बाळ म्हणून तिथून निघून गेला याच जंगलात अयोध्याचा राजा दशरथ शिकारीसाठी आला होता आणि तो झाडावर नेम धरून बसला होता पाणी पिण्यासाठी एखादं ये आवाज येईल आणि आपण त्याला बरोबर बाणाने मारू असा त्याचा विचार होता अचानक नदीच्या बाजूने बुडबुड असा, आवा असा आवाज आला दशताला वाटले कोणीतरी जंगली प्राणी पाणी पित असावा त्याने आवाजाच्या दिशेने बाण सोडला आणि त्याच क्षणी हाय मेलो हाय मेलोम हे शब्द दशरथाने ऐकले आपला बाण एका माणसाला लागला आहे हे त्याच्या लक्षात आले लगेच तो आवाजाच्या दिशेने निघाला आणि नदीजवळ आल्यानंतर पाहतो तो काय त्या माणसाच्या शरीरात बाण घुसल्यामुळे तो कन्हत होता दशरथाने त्याच्या छातीतून बाण काढला आणि म्हणाला मी अयोध्याचा राजा दशरथ आहे तू कोण आहेस राजाने विचारले मला क्षमा कर माझ्या हातून चुकून तुला बाण लागला गेला आहे श्रावणाने राजाला प्रणाम केला आणि म्हटले महाराज मी श्रावण मी माझ्या आईवडिलांना तीर्थयात्रेला घेऊन चाललो होतो आई वडील अंध आहेत त्यांना खूप तहान लागली आहे ते बाजूलाच झाडाखाली बसले आहेत त्यांना कृपा करून पाणी नेऊन द्याल का दशरथ राजाचे अंतकरण जड झाले त्याने मानेनेच हो म्हटल्याबरोबर श्रावणाने प्राण सोडला कमंडळूत पाणी घेऊन राजा दशरथ ज्या ठिकाणी श्रावणाचे आईवडील बसले होते त्या ठिकाणी आले पण त्याच्या तोंडून एक शब्दही फुटे ना त्याला बोलण्याचा धीरच होईना श्रावणाचे आईवडील म्हणाले बाळ श्रावणा तू बोलत का नाहीस जोपर्यंत तू बोलत नाहीस तोपर्यंत आम्ही पिणार नाही आम्ही तुला खूप त्रास देतो का रे राजा दशरथ म्हणाला मी तुमचा श्रावण नाही मी अयोध्येचा राजा दशरथ आहे तुमचा श्रावण माझ्या हातून चुकून मारला गेला आहे मला क्षमा करा हे ऐकून श्रावणाच्या आईवडिलांना धक्काच बसला त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघडू लागले ते म्हणाले अरे रे अरे रे आमचा लाडका श्रावण आमचा जीव की प्राण आम्हाला देवदर्शनासाठी घेऊन चालला होता त्यांना खूप दुःख झाले दशता आमच्या श्रावणाला तू ठार मारलेस आता पुत्र शोकाने आम्ही दोघेही मरणार आम्ही तुला शाप देतो की तू सुद्धा पुत्र शोकाने मरशील आणि एवढे बोलून त्या वृद्ध आई वडिलांनी प्राण सोडला मुलांना पुढे जाऊन श्रावणाच्या आईवडिलांचा शाप खरा ठरतो राजा दशरथाचा सुद्धा पुत्रशोकाने मृत्यू होतो धन्यवाद